निवडणूक रोख्यांमध्ये दिसते आता अंबर दानवे तुम्ही जे सांगितले ती मे, मेगा इन्फ्रास्ट्रक्चर का काहीतरी कंपनी आहे अचानकीचा उदय कसा झाला असेल मोठी कंपनी पण तिला बरोबर सरकारी कामाची टेंडर देण्याच्या तारखा आणि रोखे त्यांनी भाजपला दिल्याच्या तारखा ह्या जवळपास कशा येत आहेत या नांदेड परिसरामध्ये सुद्धा त्यांना हजारो एकर जमीन दिल्या असं म्हणतायत मुंबईमध्ये मुंबई महापालिकेची कामं आपलं सरकार गेल्यानंतर आणि मुंबई पालिका त्याच्यावर प्रशासन आल्यानंतर ह्याला मेट्रोची कामं ही कामं ती कामं सगळं म्हणजे अगदी उधळपट्टी चालले जणू काय मेघावरती आहेत ना आम्हाला रोखे मिळाले निवडणूक रोखे मिळाले जाहीर करान तुम्ही आम्ही जाहीर करू पण आम्हाला जे रोखे मिळाले त्याच्यामध्ये एक तरी असं दाखवा की आम्ही त्याच्यावरती ईडी सी बी आय इन्कम टॅक्स किंवा त्याला कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या समोर त्याच्याकडनं आम्ही रोखे घे गे, घेतलेत एक सुना नाही आहे म्हणजे तुमची ही काही जुलूम जबरदस्ती चाललेली आहे नुसती सत्तेची हाव संजय राऊतजी तुम्ही करोना काळाचा जो उल्लेख केला आपण पूर्णपणे महाराष्ट्र हा अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला होता मी जे सांगत तुम्हाला होतं ते तुम्ही अगदी कुटुंबातला मा आपला कोणतरी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकलात सगळं काही बंद होतं पण शेतीची कामं चालू होती आणि त्याच काळामध्ये भाजप काय करत होतं भाजप मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार पाडत होतं कमलनाथ मुख्यमंत्री होते कमलनाथ यांचं सरकार पाडलं काँग्रेसचं सरकार पाडलं शिवराज सिंगनं तिकडे बसवलं आणि त्याच्यानंतर तिकडे त्यांनी लॉकडाऊन केला मैं किती विकृत माणसं आहेत जनता मरते लोकांचे प्राण जात आहेत नाही 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 मेले तर मरू दे पण आमचं सरकार बसेल त्याच्यानंतर आम्ही इलाज सुरू करू एवढं निर्दयी सरकार हे दहा वर्ष आपण बघितल्यानंतर मला तर खरं असं वाटतं की यांना लाज लज्जा शरम यांनी सोडलेली आहे सगळं सोडून सगळा कारभार उघडा वागडा पडलेला असताना निवडणूक रोख्यांमध्ये तुम्ही पैसे खाताय कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली पैसे खाताय आमच्या विरोधी पक्ष म्हणजे भाजपचे विरोधी या पक्षातल्या साध्या साध्या कार्यकर्त्यांवरती जुन्या जुन्या केसेस काढतायत खोट्या केसेस काढतायत पोलिसांकडून सतवतायत अगदी मुंबईमध्ये साध्या माझ्या कार्यकर्त्याच्या झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या झोपडीमध्ये हे ईडीवाले घुसले होते झोपडीत सगळीकडे घुसत आहेत मग उद्या आमचं सरकार आल्यानंतर लक्षात ठेवा की जे तुम्ही करताय उद्या बोमरँक सारखं तुमच्यावरती उलटेल आम्ही जर का ठरवलं निर्दयीपणाने वागायचं आणि आमचे तुमचेच जे काय आहेत घरगड्यासारखे वागणारे ह्या यंत्रणा या तुमच्यावरती आम्ही सोडल्या आणि तुमच्या घरातली लो, लोक घुसली तर तुम्ही कुठे पळाल कारण तुम्ही एवढं गडगंज खाल्लेलं आहात की तुम्हाला ते लपवायला सुद्धा जागा नाहीये पण असं काय नाही की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहेत ना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी माझ्यासोबत व्यासपीठावर आहे शिवसेना प्रमुख आणि आदरणीय साहेब यांचं नातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांची मैत्रीसुद्धा होती आणि अगदी व्यासपीठावरती राजकीय भूमिका त्यांच्या कडाक्याच्या म्हणजे जणू टोकाच्या भूमिका होत्या एकमेकावरती टीका जरूर करायची पण आज देखील मला तो एक क्षण आठवतोय की पंच्याण्णव साली जेव्हा आपल्या युतीचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांसमोर ते बसले असताना मी तिकडे होतो बसलो होतो माझ्यासमोर शिवसेना प्रमुखांनी दोघांना सांगितलं की पंत ते मनोहर जोशीनं पंत म्हणायचे की पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस गृहमंत्री आहेस आता लक्षात ठेवा आपण सत्ताधारी आहोत काँग्रेसची लोकं राष्ट्रवादीची लोकं हे रस्त्यावरती येतील आपल्यासमोर आपल्या विरुद्ध आंदोलन करतील पण आंदोलन केलं तरी एक सुद्धा पोलिसाची लाठी त्यांच्यावरती उगारायची नाही तुम्ही लाठीमार बेछूट लाठीमार करा कोणाचे हातपाय मोडतील डोके फुटतील ते असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील पण लक्षात ठेवा ते माझ्या महाराष्ट्राची ती मुलं आहेत त्यांचा केस सुद्धा वाकडा होता नये ह्याला म्हणतात एक दिलदारी आणि ह्याला म्हणतात एक राज्यकर्ता आज सुद्धा जे काही जातीपातीमध्ये द्वेष भडकवून धर्माधर्मामध्ये आगी लावण्याचं काम चाललं आहे जातीपातीमध्ये आग लावण्याचं काम चाललेलं आहे अरे त्याला ध्यानासोबत बसवा एकदा समोर आम्ही अडीच वर्ष जे करत होतो ह्या सगळं अगदी मराठा समाजाला सुद्धा मी सांगतोय की आम्ही तुमच्यासोबत बसत होतो बोलत होतो पण तुम्ही वाटतेल ते करून म्हणजे त्या आंतरवाली सराटीमध्ये मी धावून गेलो होतो पवारसाहेब गेले होते काय संबंध होता आमचा कोण लागतात जरंगे पाटील आमचं आम्ही नाही विचार केला पण न्याय हक्कासाठी कोणतरी तिकडे बसले त्यांच्याशी बोलण्यापेक्षा तुम्ही सरळ तिकडे बेधडकपणाने माझ्या आया बहिणीची डोके फोडून टाकता वेळवाकडं मारण करता मग ते जे रक्त सांडले ते रक्त कोणाचं आहे आज जो काय तुम्ही एक कायदा आणू इच्छित आहे की परदेशातले भयभीत झालेले नागरिक माझ्या राज देशात आले पाहिजेत पण माझ्या देशातले जे आहेत अगदी बो सरळ बोलायचं तर हे जी काय आंदोलनाला उतरलेली लोकं का, ही काय हिंदू नाही आहेत त्यांचं रक्त तुम्ही सांडता त्या रक्त सांडताना तुम्हाला लाज नाही वाटत त्यांच्यावरती वेडेवाकडे गुन्हे दाखल करता कारण नसताना त्यांना दडपून टाकता अतिरेक्यांबरोबर चर्चा करू शकता पण माझ्या मराठी माणसाबरोबर आणि या सगळ्या न्याय हक्कासाठी संतापून रस्त्यावरती उतरलेल्या लोकांशी तुम्ही बसून बोलू शकत नाही काय एकदा तरी मोदीजींनी बोलायला पाहिजे होतं ना कोण समाज आहे धनगर समाज आहे मराठा समाज आहे बंजारा समाज आहे कधीतरी तुमचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये बोलवले मानापाने बसवले बोलो भाईल भाईलो भाई भाई और बहिनो भाई बोलो क्या चाहते आप बोला ना त्यांच्याशी पण बोलणं दूर अतिरेक्यांशी बोलतील पण शेतकऱ्याशी नाही बोलणार अतिरेकेशी बोलतील पण न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलेल्या तुमच्याच मतदारांशी तुम्ही बोलत नाही आहात हे सरकार कोणतं धरायचं आणि शेतकऱ्यांसाठी तुम्हाला खास सांगतोय मी तुमच्या व्यथांचा पाडा वाचायला आलो नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगाल की अरे आम्ही हे भोगतोय तू नुसता बोलतोय पण सरकार सरकारच्या मानसिकतेतला हा फरक आहे तो तुमच्या मी लक्षात आणून देतोय अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि जेव्हा म्हणजे मी नोव्हेंबरमध्ये शपथ घेतली आणि साधारणतः डिसेंबरमध्ये पहिलं अधिवेशन होतं नागपूरचं हिवाळी अधिवेशन एका महिन्यात मला सांगा एकतरी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून माझ्याकडे कर्जमुक्तीची मागणी केली होती का तरीसुद्धा माझं कर्तव्य म्हणून एक दोन लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती शेतकऱ्याची मी केली घोषणा नव्हती नुसती केली तर ती मी पूर्ण करून दाखवली आणि मी एक असा ध्यास घेतलेला आहे अजूनही आहे कारण मला खात्री आहे मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघत नाहीये पण आपलं सरकार परत येणार परत आणणार ही मला खात्री आहे आणि जो प्रयत्न मी तेव्हा करत होतो की शेतकऱ्याला जेव्हा गरज असेल तेव्हा कर्जमुक्त करू कदाचित मी पाचव्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा कर्जमुक्ती जाहीर केली असती पण शेतकरी हा स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे तो सदा सर्वदा कर्जामध्ये राहतोय कर्जामध्ये राहतोय म्हणजे जन्म घेतोय तो सुद्धा कर्जात कारण वाटवडला कर्ज घेऊन ठेवले मोठा होतोय तो सुद्धा कर्जात आणि कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या म्हणजे मृत्यूसुद्धा कर्जामध्ये त्याचा होतोय म्हणजे शेतकऱ्याचा संबंध शेतीशी जास्त पाहिजे की कर्जाशी जास्त पाहिजे नुसतं कर्ज 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 बरं मर मर मरून राबून तुम्ही पीक पिक व्हायचं एक तर सगळं व्यवस्थित असेल तर यांचं आयात निर्यात धोरण असं काही असतं की सोन्यासारख्या पिकलेल्या पिकाला मातीची सुद्धा किंमत येत नाही मग कधी हमी भावाची लढाई असते कधी गारपीटच होते कधी अवकाळी पाऊस कधी दुष्काळ शेती हा एकच व्यवसाय असा आहे की ज्याला काही समोर अंधार असतो भवितव्य काय माहिती नाही यांचे जे उद्योगपती मित्र आहेत त्यांचे यांनी लाखो करोड रुपयांची कर्ज माफ केली अशी बातमी मध्ये मी सुद्धा वाचली होती पण हे सगळे उद्योगपती मित्र ते आधी मार्केट रिसर्च करतात माझ्या कोणत्या मी कोणतं उत्पादन मार्केटमध्ये टाकलं तर त्याला भाव मिळेल कुठे मिळेल कसं मिळेल पण शेतकऱ्याचं काय नाही काय टॉमॅटो आहे पिकव धान आहे सोयाबीन आहे काय काय वाटेल ते कर मर तू तू तु, तु, आणि तुझं काय असेल ते मर मग कशाला त्याला आपण अन्नदाता म्हणायचं कशाला त्याचं आपण अगदी जय जवान जय किसान करायचं आज दिल्लीमधले जे शेतकरी जा� रस्त्यावरती उतरले हे जय जवान जय किसान हे जवान कोण आहेत हे पोलीस कोण आहेत हे शेतकऱ्यांची मुलं आहेत पण मोदी सरकार मोदी परिवार ज्याला म्हणतं का हो मोदीजी तुमच्या परिवारामध्ये माझ्या देशातले शेतकरी येत नाहीत